थांबा, तुम्ही विष पिताय. हो, विषच म्हणतोय मी. रोजच्या जीवनात आणि जेवणात तुम्ही फळं आणि पालेभाज्या खाताय ना? होय, खाताय. तर मग तुम्हाला हा विषय जाणून घ्यावाच लागेल. आपल्या आरोग्याशी होणारी हेळसांड आणि पालेभाज्या आणि फळांमधून येणारी कीटकनाशकं आणि रसायनं, याचा रोजचा आपल्या पोटात जाणारा रासायनिक अंश जर तुम्हाला थांबवायचा असेल, जागरूक व्हायचं असेल आणि इतरांना जागरूक करायचं असेल, तर निश्चित तुम्हाला हा विषय जाणून घ्यावा लागेल. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. फेसबुकवर जर तुम्ही असे पर्यावरणाची व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल तुमची, तर पृथ्वी वाचवा हे मराठीतनं पेज आहे, ते लाईक करा, फॉलो करा. मी अत्यंत महत्त्वाचे असे पर्यावरणाचे तथ्य असणारे व्हिडिओ नवनवीन रोज टाकणार आहे. यूट्यूबवर असाल तर, पाहणार असाल तर इंग्रजीतनं पृथ्वी वाचवा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही ट्विटरवरही त्याच नावाने पाहू शकता, इंस्टाग्रामवर पण पाहू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला जर ही माहिती आवडली आणि अशीच माहिती तुम्हाला आपल्या आरोग्याशी, पर्यावरणाशी, आपल्या परिसराशी, ज्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत, ज्याबद्दल आपल्याला ज्ञान नाही आहे, जे जाणून घेतल्यावर आपल्या जीवनात बदल होणार आहेत, तुमचं जीवन वाढणार आहे, तुम्ही जागरूक होणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकणं गरजेचं आहे. कम ऑन. नमस्कार, मी परमेश्वर केंद्रे. पृथ्वी वाचवा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही विष खाताय, विष. हे मी तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाही आहे. मी अगदी ठोस पुराव्यांसहित तुम्हाला हे सिद्ध करून दाखवतोय की तुम्ही रोज किती विष खाताय. भारतामध्ये, फक्त भारतामध्ये म्हणतोय मी, अशी 34 कीटकनाशकं आहेत. म्हणजे एकूण 133 रोजच्या वापरातील कीटकनाशकांपैकी, म्हणजे 133 कीटकनाशकं जे भारतामध्ये वापरली जातात रोजच्या जीवनामध्ये, म्हणतो मी फळ, पालेभाज्या, शेतामध्ये, त्यापैकी अशी 34 कीटकनाशकं आपल्याकडं अजून आहेत, अजून आपण वापरतोय, ज्या कीटकनाशकावर परदेशातल्या लोकांनी किंवा परदेशातल्या अनेक संस्थांनी किंवा तिथल्या सरकारांनी तिकडे बंदी घातलेली आहे. तिकडे बंदी आहे आणि त्या कंपन्या आपल्या देशात आणून ते आपल्या माथी मारत आहेत. हा ऑन रेकॉर्ड पुरावा आहे, जो की सर्वसामान्य नागरिकांना अजूनही माहीत नाही आहे. मी तुम्हाला भीती घालवणार नाही किंवा भीती दाखवत नाही आहे. ही एक माझी लोक चळवळ आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी आता अशा काही गोष्टी ठेवणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला अनेक अशी तथ्य मी तुमच्या समोर ठेवणार आहे. खरोखरच तुमच्या रोजच्या जीवनात, रोजच्या आहारात विष आहे तुमच्या ताटात, ज्याची जाणीव आपल्यापैकी 95% भारतीयांना अजिबात नाही आहे. मी एक एक गोष्टी, एक एक मुद्दे तुमच्या समोर ठेवतो आणि मी हे तुम्हाला सुस्पष्टपणे सांगतोय की
दोनदा तीनदा फवारणी करावी लागते. थेट कीटकनाशक टोमॅटोतून आपल्या आहारामध्ये येतं. माझा मित्र तर टोमॅटोला अक्षरशः विषाचा गोळा असं म्हणतो. मग अगदी सफरचंद, द्राक्ष किंवा त्यासोबतच येणारे जे अजून काही फळं आहेत, काकडी आहेत, मिरची आहे, आलं आहे, की यातून अनेक अंश विषाचे छोटे छोटे जे आपल्या आहारापर्यंत, आहारातून पोटापर्यंत पोचतात. हे खरं आहे, हे सत्य आहे. दुसरं एक तथ्य असं आहे की फवारणी केल्यानंतर रसायनांची, कीटकनाशकांची फवारणी एखाद्या फळावर, पालेभाज्यांवर केल्यानंतर साधारणतः किती दिवसानंतर, हा मी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडतोय, जो आपल्या थेट जीवाशी खेळ करतोय, थेट आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे, आपल्या लहान मुलांच्या जीवनाशी संबंधित आहे, सामान्यांच्या जीवनाशी संबंधित आहे, शेतकऱ्याच्याही जीवनाशी हा खेळ आहे. कारण जे हे वापरतायत त्यांच्याही रोजच्या जीवनामध्ये ते हेच खातायत. आपल्याकडे साधारणतः असा कुठलाही नियम नाही आहे, असा नियम की ज्यामुळं आज जर एखाद्या पालेभाज्या, समजा मी मेथीची भाजी आणली किंवा तुम्ही आणली आणि ती त्या भाजीवर एक दोन तीन दिवसापूर्वीच शेतकऱ्यांनी फवारणी केलेली आहे, कीटकनाशक मारलेलं आहे, तिसऱ्या दिवशी मी माझ्या जेवणामध्ये वापरतो, तर ते कधी वापरायचं, फवारणी केल्याच्या नंतरून त्यामध्ये किती गॅप असला पाहिजे, तुम्हाला तरी माहीत आहे का? भारतीय समाजव्यवस्थेमध्ये अशा काही गोष्टी आहेत. मी हेच तथ्य तुमच्यासमोर मांडतोय ज्यातून आपण जागरूक झालं पाहिजे, ग्राहक जागरूक झाला पाहिजे, आपण जागरूक झालो पाहिजे आणि शेतकरीसुद्धा यातून शिकला पाहिजे, जागरूक झाला पाहिजे. यात अनेक अशा गोष्टी आहेत ज्यात आपण सगळे अंधारात आहोत. शेतकरी अंधारात आहे, ग्राहक अंधारात आहे, खाणारा अंधारात आहे. आपण बघतोय की किती कर्करोगाचे पेशंट हल्ली जास्त वाढत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातलं तुम्हाला उदाहरण माहीत असेल की तिकडे हजारो कर्करोग सापडले, रुग्ण सापडले, नंतरून कळालं की तिथल्या मातीमध्ये खूप रसायनांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, अर्थात तिकडच्या पाण्यात वाढलेलं आहे. मी असे अनेक तथ्य तुमच्यासमोर ठेवणार आहे. तर सांगायचा उद्देश हा आहे की आपल्याकडं असे काही नियम असले पाहिजेत की फवारणी झाल्याच्या नंतरून काही दिवस, इतके दिवस किमान ठरवून दिले पाहिजे, शेतकऱ्याला त्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि आपण पण ते स्वतःहून करून घेतलं पाहिजे की किमान इतके दिवस आपण मध्ये गॅप ठेवूनच ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण ते वापरलं पाहिजे. आणि याचं ज्ञान शेतकऱ्यांपासून सामान्यापर्यंत सगळ्यांनाच मिळालं पाहिजे आणि ते दिलं पाहिजे. किमान तो देण्याचा तरी प्रयत्न मी पृथ्वी वाचवा या माध्यमातून करतो. आता मी तुम्हाला तंबाखूचं उदाहरण देतो की तंबाखूवर सावधानतेचा एक इशारा दिला जातो. बऱ्याच ठिकाणी आपण वाचतो, बऱ्याच ठिकाणी म्हणजे तंबाखूवर तर ते कंपल्शनच आहे की स्मोकिंग कॅन कॅन्सर, अनेक गोष्टी आहेत की ज्यावर असे वेष्टनं लावलेली असतं. अशीच व्यापक जनजागृती होणं आपल्याकडे फार गरजेचं आहे. आपण भारतीय खूपच अशा बाबतीमध्ये इतके कमालीचे आपण निराश आहोत किंवा उदासीनता आहे आपल्याकडं. हल्ली आपण बघतोय बालकांमध्ये सुद्धा कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढले आणि आपण पाहतो की अशीच एक खूप प्रचंड व्यापक जनजागृती आहे जी आपल्याकडं रासायनिक खतं, तणनाशकं, कीटकनाशकं या तिन्ही कृषी रसायनांच्या घातक परिणामांच्या संदर्भामध्ये आपल्याकडं लोकांना जनजागृती करणं, म्हणजे लोकांमध्ये जागृती करणं गरजेचं आहे.
पैशाच्या पावतीबरोबरच अन्न सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा या रसायनांच्या दुष्परिणामांच्या संदर्भामध्ये माहिती देणारं एखादं पत्रक तिथल्या स्थानिक भाषेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये असेल तर मराठी भाषेमध्ये शेतकऱ्याच्या हातात दिलं पाहिजे. तुम्ही पाहता की कीटकनाशकांच्या औषधावर सगळं काही अगदी छोट्या छोट्या अक्षरामध्ये इंग्रजीत लिहिलेलं असतं. जो माल बाहेर खपत नाही तो आपल्याकडे आणून विकला जातोय. आपण विष खातोय विष. महाराष्ट्रीयन आणि मराठी लोकांसाठी म्हणून मराठी भाषेमध्येच त्या ठिकाणी रसायन उत्पादन करणाऱ्या ज्या नफेखोर कंपन्या आहेत, गावोगावचे एजंट आहेत, विक्रेते आहेत, त्यांना कसल्याही प्रकारचं प्रशिक्षण नाही. मराठी भाषेतच हे सगळं आपल्याकडे आलं पाहिजे आणि आपणही तो आग्रह धरला पाहिजे की होय आम्हाला याची माहिती मिळाली पाहिजे. याच्यामध्ये कशाचं प्रमाण किती आहे, हे किती घातक आहे. या पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला एका अत्यंत घातक अशा तणनाशकाच्या औषधावर बनवणार आहे की ते औषध परदेशात सगळीकडे बंद आहे आणि आपल्याकडे चालू आहे. म्हणजे पहा, हा आपल्या रोजच्या जीवनात औषधा हे औषध किती घातक आहे, किती आपल्या आरोग्याशी खेळ करतायत. गिधाडांपासून तुम्हाला गिधाड माहीत असतील ते गांडुळापर्यंतचे सर्व सजीव बाधित होणार आहेत, होत आहेत, आणि याचं भान आपल्याला कुणालाच नाही आहे. मित्र हो, आपले आजी आजोबा किंवा त्यापूर्वीचा जो काळ होता ते शेतातील मुंग्यांना साखर घालायचे, साखर आपण काय घालतोय अर्थात विष. आणि तुम्हाला माहीत असेल मी तुम्हाला इकोसिस्टम बद्दल सुद्धा एक छान व्हिडिओ टाकणार आहे. तथ्य मांडायचं काम मी खूप छान पद्धतीनं करणार आहे, करतोय. तथ्य काय आहे की माझ्या आजोबांची पिढी जर मुंग्यांना साखर घालत होती, मी विष घालतोय. आज मी जमिनीमध्ये विष ओततोय, शेतीमध्ये तुम्हाला सांगतो मी साप, फक्त सापच नाही गांडूळ, विंचू, मुंग्या, मुंगळे, भूसूक्ष्मजीव. भूसूक्ष्मजीव अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये असतात. मासे, खेकडे, बेडूक, पशु पक्षी, वनस्पती या सर्वांची एक परिसंस्था असते. तुम्हाला मी एक पंजाबमधलं भटिंडाचं उदाहरण देतो. भटिंडा तुम्ही नाव ऐकलं असेल. भारतामध्ये पंजाबमधील भटिंडा बटाला परिसरातील एकाही विहिरीचं पाणी पिण्यालायक राहिलेलं नाही. आपल्या सरकारने हे स्पष्ट केलं. ही झाली भटिंडाची परिस्थिती किंवा पंजाबमधली परिस्थिती. महाराष्ट्रामधली सुद्धा वाटचाल अगदी याच म्हणजेच पंजाबच्याच पाठोपाठ मागं सुरू आहे. आपल्याला पाणी प्यायचं सुद्धा अवघड होणार आहे काही दिवसांनी. या उलट दक्षिणेतल्या राज्यांमध्ये सेंद्रिय शेती पद्धतीवर खूप मोठ्या प्रमाणात तिकडच्या सरकारनं जोर दिलेला आहे. सरकार म्हणण्यापेक्षा सरकार म्हणजे तरी कोण, ते तिथल्या लोकांनी भर दिलेला आहे. अगदी सिक्कीमचं पाहाल तर सिक्कीमला सेंद्रिय राज्य म्हणून ओळखलं गेलंय. सिक्कीम सरकारनं त्यांच्या राज्याला सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केलंय. हे काय अवघड नाही आहे. अधिक अधिक परिपूर्णता आणून पूर्ण शक्तीनिशी सेंद्रिय शेतीचं धोरण जर राबवलं तर जनतेला विषमुक्त त्यातून करता येत. अनेक मुद्दे आहेत माझ्याकडे असे की जे पर्याय म्हणून आपण वापरू शकतो किंवा आपल्याकडं जर यंत्रणेमध्ये काय बदल झाला. यंत्रणेमध्ये बदल म्हणजे काय की आता तुम्हाला मी एक अमेरिकेचं उदाहरण सांगतो. अमेरिकेमध्ये IAE नावाची एक संस्था आहे जी तिकडच्या फळांचं, पालेभाज्यांचं, खास करून फळांचं डर्टी डझन आणि क्लीन 50 असं त्यांनी दोन गोष्टींमध्ये वर्णन तिकडे त्यांचं डिवायडेशन केलं. डर्टी डझन मीन्स अत्यंत धोकादायक फळ,
आणि क्लीन 50 म्हणजे अत्यंत कमी धोकादायक। हे किती छान आहे। अमेरिकन सरकारनं या सगळ्या गोष्टी तिकडे त्या संस्थेच्या पाहून तिथल्या फळांनुसार त्याचं वर्गीकरण केलं आहे आणि त्यामुळं नागरिकांना कळतं की नेमकं आपण काय घेतलं पाहिजे, आरोग्यासाठी काय धोकादायक आहे आणि काय चांगलं आहे। कळवा की जे अद्यापही या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण पर्यावरणाच्या मानवाच्या संबंधित असे अनेक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत बिनदिक्कतपणे पोहोचवणार आहे, त्या गोष्टींमधलं तथ्य तुमच्या समोर मांडणार आहे आणि तुम्हाला जागरूक करणार आहे। तापुरतं मी तुम्हाला एवढंच सांगेन की कुठल्याही फळभाज्या न धुता खाऊ नका, कचरा करू नका, प्लास्टिकचा वापर कमी करा, शेतीच्या बांधावर कुठल्याही प्रकारचा पालापाचोळा जाळू नका, विशेष म्हणजे जास्तीत जास्त फ्रीजचा वापर टाळा, पालेभाज्या स्वच्छ धुवा, सफरचंद कमी खा, देशी फळांचा वापर करून कमी कीटकनाशक आणि पालेभाज्या कशा कमी कीटकनाशकांच्या करता येतील अशाच सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचा वापर करा, याचीही माहिती आपण सुंदर पद्धतीने इथं देणार आहोत। ह्या सर्व गोष्टी क्रमाक्रमाने मी तुमच्या समोर मांडणार आहे। तुम्हाला एवढंच करायचं आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पृथ्वी वाचवा हे जे माझं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा, तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील, तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर तसं कमेंटमध्ये लिहा आणि पालेभाज्या आणि फळांच्या बाबतीत जागरूक राहा। आता लॉकडाऊनचा काळ आहे, तेव्हा या काळामध्ये स्वतःला सांभाळा, स्टे होम स्टे सेफ। ओके, थँक्यू।